नमस्कार मैत्रिणींनो, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये कैरी मुबलक प्रमाणामध्ये आढळत असते. खानदेशामधली एक प्रसिद्ध पाककृती या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. खानदेशाच्या स्पेशल कैरीची गतक्याची रेसिपी या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यासाठी कैरी स्वच्छ धुऊन पुसून बारीक तुकडे करून घेतलेत मी सुरीने. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे मी. आता तापलेलं आहे. मोहरी टाकते. जीरं आणि ही कैरी टाकणार आहे मी त्यात. अंदाजाने मीठ घातलेलं आहे मी त्यात. अंदाजे हळद टाकते. आणि हे नीट मिक्स करून घेते. आता कैरीचं हे मिक्सचर जे आहे ते कमी गॅसवर झाकण ठेवून त्या कैऱ्यांच्या साला जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते कमी गॅसवर 5 ते 7 मिनिट, कैरीच्या क्वालिटीनुसार कैरीचं साल जर जाड असेल तर 10 मिनिटापर्यंत ते कमी गॅसवर आपल्याला बारीक गॅसवर होऊ द्यायचे. अधूनमधून मी 10 मिनिट हलवलं आहे हे. कैरीच्या फोडी थोड्या तेलामध्ये सॉफ्ट झाल्या आहेत. आता यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे. फक्त गरम पाणी ओतायचं आहे. केवढं तर या फोडी बुडतील एवढं गरम पाणी त्यामध्ये ओतायचं आहे. आणि हे शिजू द्यायचं. हे आपल्याला 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. या कैऱ्या बऱ्याचशा शिजलेल्या आहेत आत्ता. यामध्ये मी माझ्या आवडीनुसार गूळ घालते. आपल्याला जितकं गोड हवं असेल तितकं गोड आपल्याला ते करायचं आहे. आणि परत हा गूळ विरघळवून त्याचा पाक होईपर्यंत हे आपल्याला शिजू द्यायचं आहे 5 ते 7 मिनिटापर्यंत. मी चवीनुसार तिखट घातलं आहे यात. 2-3 मिनिट मी ते शिजू देते. आणि याच्यानंतर साईड डिश, तोंडी लावणी डिश, कैरीचा गतका तयार आहे.